तर शरद पवारांनी ब्राह्मण संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी काल संवाद साधला. या बैठकीवर काही प्रश्न उपस्थित होत आहेत. काही संघटनांनी ब्राह्मण समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली, मात्र अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने ही मागणी केली नाही असं या संघटनेचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी म्हटलं आहे. त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात. काही ब्राह्मण संघटनांनी ब्राह्मण समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली, मात्र आपण त्यांना सांगितलं की ती मागणी पूर्ण करता येणार नाही आणि तुम्ही इतरांच्या आरक्षणाला विरोध करू नका असं आपण या संघटनांच्या प्रतिनिधींना सांगितलं, असं शरद पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. तर नक्की आपण काय मागणी केली होती, त्या बैठकीमध्ये नक्की काय झालं? नमस्कार. कालच्या बैठकी संवाद बैठकीमध्ये चा विषय आम्ही पत्रकार माध्यमाच्या माध्यमातून आज समजले. पवार साहेबांनी ब्राह्मण समाजांनी आरक्षण मागितले आणि त्यांना तुम्हाला मिळणार नाही असं सांगितले आणि विरोधही करू नये असं सांगितले. आरक्षण या विषयावर मुळातच चर्चा झालेला नाही आहे. तिथं आमचीही त्यांना जे दिलेलं निवेदन आम्ही माध्यमालाही दिलेलं आहे, त्या निवेदनामध्ये कुठेही आम्ही आरक्षणाच्या मागणी केलेला नाही आहे. आणि दुसरा कोणाला तरी विरोधही करणे, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा स्टँड असा आहे, संविधानाच्या अंतर्गत असणाऱ्या जे जे आरक्षण आहे त्या आरक्षणाला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या सहमती आहे, त्याला कुठलेही विरोध नाही. बरोबर आहे. ही झाली अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची भूमिका. मात्र या तुमच्या संघटनेबरोबर इतरही काही संघटना त्यामध्ये सहभागी होत्या, ब्राह्मण समाजाचं नेतृत्व करणाऱ्या, तर त्यांच्यापैकी कोणी अशी मागणी केली होती का ब्राह्मण समाजाला आरक्षण मिळावं यासाठीची? हां, अशा पद्धतीच्या चर्चात्मक मागणी तिथं झालेला नाही आहे. पण महासंघाच्या व्यतिरिक्त 4-5 संघटना तिथं आपापल्या निवेदनं दिलेलं आहे पवार साहेबांना. कदाचित त्या निवेदनामध्ये काय होतं आम्हालाही माहिती नाही आहे. पवार साहेबांनी त्या कुठल्याही निवेदनाचा उल्लेखही केलेला नाही, पण तिथलीही भाषणामध्ये त्यांनी ह्या गोष्टी तिथल्या याच्यामध्ये मांडले होते, तोच त्यांनी पुन्हा पत्रकार परिषद. काही संघटनांनी त्यांच्या निवेदनामध्ये हे मांडलं होतं की ब्राह्मण समाजाला आरक्षण मिळावं. हो, त्यातले कोणी असेल तर माहीत नाही आम्हाला, पण अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ. बरोबर आहे. ती तुमच्या पुरती तुम्ही भूमिका स्पष्ट करताय की तुमचा आरक्षणाला विरोध नाही आहे किंवा ब्राह्मण समाजाला आरक्षण मिळावं अशी तुमची मागणी आहे. काही संघटना ज्या म्हणत आहेत किंवा प्रकाश महाजन जसे म्हणाले की बैठकीला मुळामध्ये जाण्याचं काय कारण होतं, कारण खूप सगळी टीका करण्यात आली राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून, खूप काही बोललं गेलं, मग का तुम्ही गेलात बैठकीला? आम्ही आमचा निषेध प्रसारमाध्यमांच्या थ्रू आधी मांडला होता, आम्ही पत्रही पाठवलं होतं, पण हेच आम्ही जेव्हा अक्रॉस द टेबल त्यांच्यासमोर मांडलं की हा आमच्या बाकीच्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामधल्या राहणाऱ्या लोकांचा रोष आहे आणि 40 पदाधिकारी आमचे तिथे हजर होते, त्यांनी वैयक्तिकरित्या तो रोष शरद पवार माननीय शरद पवारांसमोर मांडला, तर त्यांनी तर ऐकून घेतला की त्यांच्या या वक्तव्यांमुळे ब्राह्मण समाजावर होणारा परिणाम आणि त्यांचा जो रोष आहे हा जो होता तो त्यांच्यापर्यंत पोहोचला आणि तो त्यांनी ऐकला आणि तो मांडणं जरुरी होतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.